जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। ग्रामीण डाक सेवक ही अशी पोस्ट आहे मित्रांनो, जी पोस्ट प्रत्येकाच्या नशिबात नसते आणि ज्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे, ज्या विद्यार्थ्यांना मॅसेज आलेला आहे, त्यांना आता त्यांची लाईफ रिलॅक्स झाली आजपासनं। कसं आहे, नोकरीवर जायचं 5 तास, आल्यानंतर घरी आरामाने झोपून राहायचं, तुम्हाला काही सवय असेल ती करायची, टाईमपास करायचा आणि एकदम रिलॅक्स लाईफ, ना कसल्या कामाचं टेन्शन, ना कसल्या वर्कचं लोड, ना कसलं टेन्शन, महिन्याला महिन्याला पगार येत राहतो प्रत्येक महिन्याला। आणि 3 वर्षानंतर ज्यावेळी आपण सिनियर होतो, त्यानंतर मल्टीटास्किंग लेवलची आपली पोस्ट राहते, MTS मल्टीटास्किंग सिलेक्शन, तर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। तर त्यांच्या ज्या अप्पर पोस्ट असतात पोस्ट ऑफिसच्या, तिथं जवळपास 35,000 पासून 35K प्लस तुमचा पेमेंट होतो। म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आमचं सिलेक्शन नंतर आम्हाला UPSC MPSC जर ते करायचं होतं मित्रांनो, तर आतापर्यंत कधीच सिलेक्ट झाला असतात, यापेक्षा काय करा। आता इथं सिलेक्ट झाला आहात ना, तर काय करा तुम्ही, याच्यानंतरचं जे तुमचं ध्येय ठेवायचं आहे, तर ते डिपार्टमेंटल पोस्टिंगचं ठेवायचं आहे। म्हणजे डिपार्टमेंटमध्ये सिनियर बनायचं किंवा डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पोस्ट मिळवायच्या, जिथं गलगट्ट पगार असेल आणि आरामाची ड्युटी असेल, ठीक आहे। तर ही जी पोस्ट आहे मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना BPM भेटली, तर त्यांनी पोस्ट ऑफिसला सांभाळायचं आहे आरामात, रिलॅक्स लाईफमध्ये। काहींना BPM भेटली, ABPMवाले आणि डाक सेवक हे BPMच्या अंडर वर्क करतील, ठीक आहे। म्हणजे मिळून मिसळून टाईमपास करायचं आहे तुम्हाला, एकदम वर्क एकदम भारी आहे। बिंदास जॉब जॉईन करा, कोणाला मिळालं असेल पद तर बिंदास घेऊन टाका, नंतर पस्तावा आहे, कारण आता भारत 25 वर्ष मागे जाणार आहे। लक्षात घ्या, भारत 25 वर्ष मागे जाणार आहे। इतकं दिवस लॉकडाऊन झालं आहे मित्रांनो, कंपन्या बंद पडल्या आहे, सरकारी नोकऱ्यासुद्धा कमी होतील, पगारासुद्धा कमी होतील, त्यात तुम्हाला ही सेंट्रलची नोकरी भेटते, बिंदास जॉईन करा। दुसरी गोष्ट, या नोकरीला मिळाल्यानंतर काही जे मुलं असतील त्यांच्या मनातील जी राणी असेल ती त्यांना भेटणार आहे, आणि काही मुली असतील त्यांच्या मनातील राजासुद्धा त्यांना मिळणार आहे। त्यामुळे एकदम आनंदाचा सुवर्ण क्षण आहे, तुमच्यापर्यंत नवीन नवीन अपडेट्स मी याद्वारे आणत राहतो मित्रांनो। आतापर्यंत कालपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅसेज आला आहे, पण काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंट अजून मॅसेज का आला नाही, त्याचं रिझन असं की हा जो मॅसेज येतो आहे मित्रांनो, विभाग वाईज येतो आहे। काही विभागांना मॅसेज आला, काही विभागांना यायचा आहे, तो आजमध्ये येऊ शकतो। आज रात्री 12 वाजेपर्यंत काही विद्यार्थ्यांना मॅसेज येतील, त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी तुमची PDF जी आहे, रिझल्ट अंडर प्रोसेसमध्ये 4 राज्य दिसते, आपलं महाराष्ट्र दिसते ना, महाराष्ट्राचा विचार करू, तो महाराष्ट्र आता आपल्याला रिझल्ट रिलीजमध्ये दिसणार आहे। कधी? तर 1 ते 2 दिवसामध्ये। काही विद्यार्थ्यांना वाटतंय की तुम्ही फेक न्यूज बनवताय, फेक व्हिडिओ बनवताय, रिझल्ट लागलेला नाही आहे। मित्रांनो, मॅसेज याच विद्यार्थ्यांना आला आहे ज्या विद्यार्थ्यांचं त्या पदासाठी सिलेक्शन झालं आहे। फॉर एक्झाम्पल, BPMचं पद असू द्या, ABPMचं पद असू द्या किंवा डाक सेवकचं, तुम्हाला एक्झाम्पल म्हणून 2 मॅसेज मी दाखवतो एकदा। जे आता हे जे 2 मॅसेज आहेत, म्हणजे आता मला 2 विद्यार्थ्यांनी ते मॅसेज पाठवले, म्हणजे नक्कीच त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। त्यांनी फक्त कागदपत्र एकदा तिथं चेकिंगसाठी घेऊन गेला, सिलेक्शन झालं, त्याचा पगार चालू होऊन जाईल। मित्रांनो, एंड स्क्रीनला म्हणजे या इथं आपल्या ग्रामीण डाक सेवकचे व्हिडिओ असतील। या 2 व्हिडिओंमध्ये तुम्हाला मागच्या आपण काल ज्या व्हिडिओ अपलोड केल्या त्या दिसतील। या व्हिडिओ पाहायला का सांगतोय, तर तिथं अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी मॅसेज टाकलेला आहे आमचं सिलेक्शन झालं आहे। काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा विश्वास बसत नाही आहे की रिझल्ट लागलेला आहे, आपलं चॅनलचं विधान सत्य ठरलं। काय तर रिझल्ट 31 मार्चच्या आधीच लागला, मी बोललो होतो 31 मार्चच्या आधीच लागेल, ठीक आहे। आणि तुमच्यापर्यंत जी काही नवीन अपडेट येईल ना, सर्वात आधी पोहोचवण्याचं काम मी करणार आहे, ठीक आहे। आतासुद्धा मी व्हिडिओ ही 5 वाजता बनवतो आहे। बघा आता मॅसेज कसा आलेला आहे, 11:30 वाजता, काल साधारणतः 11:30 विद्यार्थ्यांना मॅसेज यायला होते, 1 सात आले होते मॅसेज, ठीक आहे। तर बघा कशा पद्धतीचा मॅसेज येतो, कॉंग्रॅच्युलेशन करतात ते आपल्याला, आपला नंबर देतात, त्यानंतर तुम्ही प्रोविजनली सिलेक्टेड झाले आहात। प्रोविजनली का म्हणतात, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी नाही का,
कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्याकडे एम एस सी आय टी नसेल किंवा इतर तत्सम डॉक्युमेंट नसेल, कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर ती ती तुमची जी पोस्ट असते ती ही राहते, वॅकंट राहते. ठीक आहे, तर या विद्यार्थ्याचं कशात सिलेक्शन झालं आहे? जी डी एस बी पी एममध्ये. ठीक आहे, अजून एक मेसेज दाखवतो. या आधीचा मेसेज बघितलाच की विद्यार्थ्याचं कशात सिलेक्शन झालं होतं, ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून. या विद्यार्थ्याचं कशात सिलेक्शन झालं ते बघा. ए बी पी एम ऑब्लिक डाक सेवक, या दोघंही ए बी पी एम आणि डाक सेवक या दोघंही एकाच लेवलचे पोस्ट आहेत. यांचा पगार देखील सेम आहे, कामाचा थोडा फरक पडतो. ठीक आहे, डाक सेवक हा पत्र वाटप करतो, ए बी पी एम हा त्याचं मॅनेजमेंट करत असतो. ठीक आहे, पत्र वगैरे काढून देणं किंवा जमलं तर त्यालासुद्धा त्या गोष्टीसाठी फेस करावं लागतं. ठीक आहे, पण रिलॅक्स नोकरी आहे, एवढे पत्रव्यवहार आता होत नाही. बिनधास्त जॉब जॉईन करा. आणि मुलींसाठी असा निकाल लागलेला आहे मित्रांनो की बी पी एमची पोस्ट मॅक्झिमम जी मिळाली आहे बी पी एमची, ती मुलींना मिळाली आहे. याचं कारण असं की मुली पत्रव्यवहारच्या गोष्टी करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, पत्र वाटप करणं किंवा इतर तत्सम कामं, पत्र घेऊन येणं किंवा त्याचं पार्सल येतं ते घेऊन येणं मोटरसायकलने, तर हे कामं करत नाही. त्यामुळे ब्रांच पोस्ट मास्टरची जी पोस्ट आहे ती मुलींना मिळालेली आहे. तर बघूया किती मुलींना पोस्ट मिळाली आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला जो काही मेसेज आलेला असेल तो आता टाईप करत बसू नका. कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्ही काय टाईप करायचं आहे, तुम्हाला मेसेज आला एवढं सांगा. त्यानंतर कोणत्या विभागात तुमचं सिलेक्शन झालं, फॉर एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं नाशिक विभागमध्ये झालं किंवा कुठे झालं, मुंबईमध्ये झालं किंवा अकोल्यामध्ये झालं, नांदेडमध्ये झालं, जळगावला झालं, धुळ्याला झालं, औरंगाबादला झालं, कुठे झालं तुमचं नेमकं सिलेक्शन, ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला समजून जाईल की कोणते कोणते जिल्हे लागलेत, जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल, कारण विद्यार्थी बाकी जे आहेत त्यांना पर्सेंटेज चांगले असून सुद्धा ते एक शॉकमध्ये आलेले आहेत की आम्हाला का मेसेज आलेले नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ही खोटी न्यूज देत आहे असं त्यांना वाटतं आहे, पण ही एक्झॅक्ट रिअल न्यूज आहे मित्रांनो. अशा पद्धतीचा जो मेसेज ज्या विद्यार्थ्यांना आला असेल, त्यांनी डी जे बुक करा, पेढे आणून ठेवा, जल्लोष करा, एकदम टाईट वातावरण करून टाका, बिंदास पार्टी बिर्टी करा, काही टेन्शन नाही. फक्त तीन लोक मिळून जमू नका, कारण आता प्रादुर्भाव चालू आहे कोरोना व्हायरसचा. ठीक आहे, आतापर्यंत आपण केल्या एन्जॉयमेंटच्या गप्पा, ठीक आहे, आनंदाच्या गोष्टी, किंवा आपलं काम कसं असेल, काय असेल, जल्लोषाचं काम झालं. ठीक आहे, तुमचं तुम्हाला मेसेज आलेला आहे. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना आला नसेल, तो आज येऊन जाईल. ठीक आहे, पण तुम्ही जास्त हवेत उडू नका. तुम्हाला जी कागदपत्रं लागणार आहेत ती जवळ ठेवा. फॉर एक्झाम्पल, 10वीचं मार्कशीट असेल ओरिजिनल, ते जवळ ठेवा. बोर्ड सर्टिफिकेट असेल ते जवळ ठेवा. ठीक आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटमध्ये, म्हणजे जिथं तुमची जन्मतारीख मेन्शन असेल, फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड असू द्या, एल सी टी सी किंवा बर्थ सर्टिफिकेट, या तिघही गोष्टींपैकी एक तरी गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे. एम एस सी आय टी सर्टिफिकेट किंवा सी प्लस प्लस लँग्वेजचं सर्टिफिकेट, अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यावेळी ते अपलोड केलं नसेल, आता तुम्हाला लागणारच आहे, नसेल तर तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल, सॉरी तुमचं सिलेक्शन होणार नाही, ती जागा वॅकंट राहील. ठीक आहे, किंवा दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळून जाईल. कम्युनिटी सर्टिफिकेटमध्ये तुम्ही काढलंच असेल कास्ट सर्टिफिकेट. आणि आता वेळ आलेली आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेले असतील त्यांनी काय करायचं आहे मी सांगतो आता पुढे. ठीक आहे, फोटो दोन कलेक्ट करा, सिग्नेचर वगैरे तुम्ही ज्यावेळी ती मेन टाकली असेल ती व्हेरिफिकेशनच्या वेळी लिहा, ती साईन करा. ठीक आहे, त्यानंतर काही विद्यार्थी दिव्यांग असतील त्यांनी दिव्यांगाचं सर्टिफिकेटसुद्धा देऊन टाका. मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर काय गोष्टी कराव्या लागतील हे फक्त सांगणारं चॅनल आपलं एकमेव चॅनल आहे. पहिली प्रोसिजर कम्प्लीट झाली मेसेज येण्याची, म्हणजे आजपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल ती 1 एप्रिल, किंवा उद्यापर्यंत काहींना मेसेज येतील, स्लोली स्लोली येत आहे काहींना विभाग वाईज. ठीक आहे, मेसेजची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतरची असते वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईट जी आहे APPOST, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं त्यानंतर एक होमपेज ओपन होतं, त्याच्यामध्ये रिझल्टमध्ये जायचं, तर त्या रिझल्टवर महाराष्ट्राची PDF येणार आहे 2 ते 3 दिवसामध्ये. आली तर मी लगेच तुम्हाला कळवतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट जी आहे ती परत परत वेबसाईटला सर्च करण्याची गरज येणार नाही. डायरेक्ट मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगून देईल केव्हाही रिझल्ट लागला तरी. ठीक आहे,
तर पहिली प्रोसेस मेसेजची, दुसरी असते PDF अपलोड होण्याची. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. इतर गोष्टीला लक्ष दिलं नसेल तरी चालेल, पण ही गोष्ट लक्षात ठेवा. एक मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही आता ज्यांना मेसेज आलेला आहे त्यांनी बनवायला सुरुवात करून घ्या, कारण सरकारी दवाखाने अजून चालू आहेत. सरकारी दवाखाने म्हणजे काय, PHC सेंटर, प्रायमरी हेल्थ केअर सेंटरला तुम्ही जायचं, फिटनेस सर्टिफिकेट किंवा त्यांना मेडिकल सर्टिफिकेट, मला या एक्झामला मी सिलेक्ट झालो आहे त्यासाठी मला लागणार आहे, किंवा दोन काही वेळ तुम्ही थांबा, आता जॉईनिंग लेटरनंतर ते सांगतील की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, पण हे सुद्धा लागतं. हे तुम्हाला सांगून देतो मी प्रोसेस कशी काढावी लागते. तर PHC सेंटरमध्ये गेल्यानंतर ते एक पर्टिक्युलर टायमिंगमध्ये मेडिकल सर्टिफिकेट बनवण्याचा तो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये तुमची CBC टेस्ट, युरिन टेस्ट म्हणजे युरिन आणि तुमचं ब्लड घेतात, आणि त्याच्यानुसार ज्या काही टेस्ट ते करतात ते करून घेतात. त्यानंतर उंची वगैरे मेजरमेंट किंवा काय त्रास होतो ते जाणून घेतात ते. तर त्यावेळी जर समजा तुम्हाला काही अडचण असेल हेल्थ रिलेटेड, तर काय करायचं, 100 रुपये त्यांना देऊन टाकायचं, मेडिकल सर्टिफिकेट बनवून टाकायचं. हे जे रिपोर्ट असतात त्याच्यामध्ये तो रिपोर्ट जो असतो तो नील दाखवून देतात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एक आयडिया लावू शकतो, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता नाही करायची गरज आहे, पण ते लक्षात ठेवा, कारण ज्यावेळी तुम्हाला जॉईनिंग लेटर येईल त्यावेळी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे त्यावेळी, एक काय लागतं तर आपलं कॅरेक्टर कसं आहे त्याबद्दलचं सर्टिफिकेट, म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्याचा फॉर्म तुम्हाला माई सेवा केंद्रावर भेटून जाईल. त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन हे पोलीस स्टेशनला होत असतं, ठीक आहे. तर या गोष्टी दोन लक्षात असू द्या. आणि यानंतर तुम्हाला गाव, कोणत्या गावावर सिलेक्शन झालं आहे मित्रांनो, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ज्यांना मेसेज आला आहे त्यांना कोणतं गाव मिळालं ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. धन्यवाद.